नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। बऱ्याचदा कॉल करूनही तो कॉल रिसीव करत नाही हे पाहून तिचं काळीज अनामिक भीतीनं धडधडत होतं। थोड्याच वेळानं मग तिनं त्याला एक मेसेज टाईप करून सेंड केला। इकडे मोनिका तो घरात नाही हे पाहून ती त्याच्या रूममध्ये आली। त्या दोघांचाही फोटो तिथे भिंतीवर होता। तिनं त्या भिंतीवरती लाथ मारली आणि म्हणाली, या घरातून आरोहीला बाहेर काढण्यात तर मी यशस्वी झाले, पण प्रशांत लवकरच तिला मी तुझ्या मनातून पण काढून टाकेन आणि मग इथे आपल्या दोघांचा फोटो असेल। ही ना तुझ्यासोबत अजिबात छान दिसत नाही, हिच्यापेक्षा आपल्या दोघांचा जोडा छान दिसला असता। नो नो नो, असता काय, लाथ लवकरच दिसेल, मग इथे या भिंतीवर आपल्या दोघांचा फोटो असेल। ती त्या दोघांच्या फोटोकडे पाहून बोलत होती। प्रशांत, लवकरच तुझ्या या रूममध्ये तुझ्यासोबत मी असेन। तिनं फोटो फ्रेम काढण्यासाठी हात पुढे केला, पण क्षणात पाठीमागे सरली कारण तिला त्या दिवशी पडलेली आठवली आणि तिनं तोच हात आपल्या गालावर ठेवला। प्रशांत, तुझा राग एवढ्या पराकोटीचा आहे तर तुझं प्रेम कसं असेल? इकडे दुर्वाला ऑफिसमधून घरी आल्या आल्या आरोही इकडे आलेली आहे हे तिच्या आईकडनं समजलं। तशी ती पटकन उठून तिला भेटायला निघाली। अगं दुर्वा, चहा तरी घेऊन जा, आई पाठीमागून ओरडत होती, पण त्याकडे सरळ दुर्लक्ष करून दुर्वा तशीच पुढे गेली, कारण आधीच तो ऑफिसमध्ये पाहिलेला प्रशांतचा अवतार तिच्या नजरेसमोरून जात नव्हता आणि आता आईकडून समजलं की आरोही इकडे आली म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय। याचा विचारच करत ती आरोहीच्या घरात येऊन पोहोचली। काकू, आरोही आली आहे का, कुठे आहे ती, असं म्हणत दुर्वा आतमध्ये आली। तसे इकडे आतमध्ये आरोहीनं दुर्वाचा आवाज ऐकून डोळ्यातली आसव पुसली। आली ती बघ, आल्यापासून आपल्या रूममध्येच आहे, तिची आई हातातलं काम करता करता म्हणाली। बर, असं म्हणत दुर्वा डायरेक्ट रूममध्ये आली। आरोही, यार तू इकडे येणार होतीस हे मला बोलली पण नाहीस, मला माहीत असतं तर मी देखील आज ऑफिसला दांडीच मारली असती ना, दुर्वा आत येऊन तिच्या बाजूला बसत म्हणाली। आरोही तिच्या बोलण्यावर खोटच हसली। आरू, काय झालं, हे असं खोटं हसू कशासाठी, मी तुला ओळखत नाही का, दुर्वा तिच्या हनवटीला पकडून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली। तसा तिचा हुंदका दाटून आला। ती दुर्वाला बिलगून हुंदके आवरण्याचा प्रयत्न करत होती। दुर्वा तिच्या पाठीवरती थोपटून तिला शांत करत होती। आरू, काय झालंय, थोड्या वेळानं ती जरा शांत झाल्यावरती दुर्वानं तिला विचारलं। दुर्वा, चल आपण खाली गार्डनमध्ये जाऊयात, अगं इथे आईबाबांनी ऐकलं तर त्यांना आणखी टेन्शन येईल, आरोही म्हणाली। बरं चल, असं म्हणून दोघी पण खाली गार्डनमध्ये येऊन बसल्या। आरोही, अगं प्रशांतजीजू मागाशी ऑफिस सुटायच्या वेळेला ऑफिसमध्ये आले होते। आरोही, तू निघून आल्यानंतर त्यांनी स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असणार, मगाशी त्यांचा तो अवतार पाहून क्षणभर मी पण घाबरले होते। दुर्वाचं बोलणं ऐकून आरोहीच्या काळजात कालवा कालव झाली। काय, तिच्या दाटलेल्या कंठातून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले। ती पुन्हा दुर्वाच्या मिठीत शिरून हुंदके देऊन रडू लागली। तिचं तसं हुंदके देऊन रडणं पाहून दुर्वाला पण गहिवरून आलं। दुर्वा तिला जड अंतःकरणानं समजावत होती। आरोही, तुझं आणि जिजूंचं भांडण झालं नाही ना, दुर्वा पटकन तिचा चेहरा नजरेसमोर आणत म्हणाली। नाही, आरोही मानेनच म्हणाली। मग काय झालंय, तू इकडे त्रास करून घेतेस आणि तिकडे ते जिजू स्वतःला त्रास करून घेत आहेत, नक्की काय झालंय ते सांगा तरी, दुर्वा रडवेली होऊन बोलत होती। त्यानंतर आरोहीनं मोनिका घरात आल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही घडलं ते सगळं दुर्वाला सांगितलं। काय, ती मूर्ख मोनिका आता तुमच्या दोघांच्या मध्ये काय येते, तिला तर प्रशांतसोबत लग्नही करायचं नव्हतं ना, मग आता त्यांच्याच घरी का आली ती, आणि आरोही तू का असा वेडेपणा केलास ग, तू अशी जिजूंना न सांगता निघून आलीस, मी पाहिलंय मग अशी त्यांना, खूप त्रास करून घेतलाय त्यांनी स्वतःला। आरू, प्रशांत जिजूंचं तुझ्यावरती फार प्रेम आहे आणि तुझं देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण दुसऱ्यांसाठी तुम्ही प्लीज असे एकमेकांपासून दूर नका राहो। खरंच आरू, तू जिजूंना एकट्याला सोडून नको यायला हवं होतंस, दुर्वा हळहळ व्यक्त करत म्हणाली। दुर्वा, अगं मी त्याला जेलमध्ये जाताना पाहू शकले असते का, पण तो माझा कॉलही रिसीव करत नाही,
दुर्वा दुर्वा मला त्याची फार काळजी वाटते ग, काय करू मी आता? आरोहीला हुंदकात आठवण आला. आता मी घरी गेल्यानंतर आधी आईंना कॉल करते, त्या तरी त्याची समजूत काढतील, ती हुंदका आवरत म्हणाली. तू त्यांना कॉल कर, पण तू उद्यापासून ऑफिसला चल. आरोही, तुम्हाला दोघांना पण असं नाही पाहावत ग, दुर्वा म्हणाली. दुर्वा, अगं मला त्याला फेस करायला जमेल का? मला खूप भीती वाटते ग, आरोही दुर्वाचा हात घट्ट पकडत म्हणाली. आरोही, तुमच्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना, प्रशांत जीजू तुला पाहूनच सर्व राग विसरून जातील. खरंच आरू, एवढं प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं ग. ठीक आहे, ही परिस्थिती वाईट आहे, पण तुम्ही दोघे जर मनानं एकत्र असाल तर ती मोनिकाच काय, वरचा देव जरी आला तरी तुम्हाला वेगळं करू शकणार नाही, दुर्वा तिला समजावत म्हणाली. ठीक आहे दुर्वा, उद्या सोबतच आपण ऑफिसला जाऊयात, मला ठाऊक आहे त्याचा राग जास्त वेळ टिकणार नाही, आरोही विचार करत म्हणाली. इकडे प्रशांत मीटिंग अटेंड करून लेटच घरी आला. तो बराच वेळ खालीच सोफ्यावर बसला होता. आरोहीनं सकाळपासून बऱ्याचदा त्याला कॉल केले होते, आधी रागात होता म्हणून त्यानं तिचा कॉल घेतला नाही, आणि नंतर मीटिंगमध्ये असताना मोबाईल सायलेंटवर टाकल्यामुळे त्याला आरोहीचे कॉल आलेले समजलंच नाही. तेवढ्यात त्याला तिचा मेसेज दिसला. प्रशांत प्लीज माझा कॉल रिसीव कर ना. प्रशांत, तुझ्यापासून दूर येऊन जितकं दुःख तुला होत आहे ना, त्याच्यापेक्षाही जास्त दुःख तुझ्या आबोल्याने होत आहे रे. प्लीज एकदा माझ्याशी बोल ना. पशुवारी तुझी इतकी सवय झाली आहे की एक क्षण सुद्धा तू नजरेआड झालास तरी मन बेचैन होतं. मी तुला म्हणाले ना, आपण एकमेकांपासून दुरावलो तरी मनाने एकत्र असू. प्रशांत प्लीज एकदा बोल ना माझ्याशी, तुझा आवाज ऐकण्यासाठी जीव कासावीस होतो रे. प्रशांत, मी तुझ्या कॉलची वाट पाहते. तो तिचा मेसेज वाचून त्याचं पण मन भरून आलं. त्याचं मन तिला आवाज देत होतं आधीर झालं होतं. त्यानं तिला कॉल लावायला घेतलाच होता की पुन्हा तो सर्व घटनाक्रम त्याच्या नजरेसमोर आला, आणि मन उद्विग्न होऊन त्यानं तो मोबाईल बाजूला टाकला. ते सर्व आठवून पुन्हा त्याच्या डोळ्यातून विरहाचे अश्रू आपोआपच बाहेर पडले. आज त्याला रूममध्ये जायला पण मन होत नव्हतं, तो तिथेच सोफ्यावर लोळत पडला. लग्न झाल्यापासून ते आतापर्यंतचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या नजरेसमोर उभा राहिला. लग्नाआधीचं ते आरोहीसोबतचं भांडण आठवून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. काय म्हणालो होतो मी तिला, आयुष्यात पुन्हा नजरेसमोर पण येऊ नकोस. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं, पण आज अशी परिस्थिती आली आहे की ती नजरेसमोर नाही तर तिला पाहायला मन व्याकुळ होत आहे. आरू, का निघून गेलीस? मला पण तुझ्याशी बोलायचं आहे, पण फोनवर नाही. आता तू जेव्हा समोर येशील तेव्हाच तुझ्याशी बोलेन. त्याआधी इथल्या कामाची जबाबदारी रोहितवर सोपवून आधी मोनिकाच्या आईबाबांना शोधून काढणार, तिला आधी या घरातून बाहेर काढणार आणि त्यानंतरच तुला या घरात आणणार. त्यानं विचार करता करता आपल्या मनाशी निश्चय केला. डोळ्यावर झोप तर आली होती, पण तिच्या आठवणी त्याला झोपू देत नव्हत्या. इकडे आरोहीची पण काही वेगळी अवस्था नव्हती, ती पण त्याच्या आठवणीत आसव गाळत पडली होती. त्यात त्याला मेसेज करून त्यानं अजूनही कॉल केला नव्हता, त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिचं मन व्याकुळ झालं होतं. त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचं तिला प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सतत तिच्या खोड्या काढणं, उगाचच तिला चिडवणं, सर्व काही आठवून तिचं मन भरून येत होतं. प्रत्येक क्षणात त्याच्या आठवणी होत्या. तो तिच्या आयुष्यामध्ये आल्यानंतरचा प्रत्येक क्षण त्यानं त्याच्या आठवणीनं व्यापून टाकला होता. त्याच्यासोबतच्या त्या कडू गोड आठवणी आठवून तिचे डोळे निरंतर वाहत होते. दोघे पण एकमेकांच्या आठवणीमध्ये रात्रभर तरमळत होते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि जाणून घेऊयात की पुढे नक्की काय होतं यांच्या आयुष्यात. आय होप तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असेल. मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.